पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्समध्ये हमाल नंबर 1 उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार रेल्वे टर्मिनल्सवर हमालाने प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास त्यांनी थेट सेवेतून बेदखल करण्यात येणार आहे. हमालांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीतून दर महिन्याला हमाल नंबर 1 जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र आरोग्य विभागाला अलर्ट करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 24 तासात 58 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 21 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. सकाळी त्यांचा अहवाल प्राप्त होईल. कोरोना सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून आरोग्य विभागासह सर्वसामान्यांच्या चिंतेतही वाढ होताना पाहायला मिळते. सध्या देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट JN.1 या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला केरळ राज्यात रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे देखील रुग्ण आढळून आला. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात 300 आणि डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात 100 असे एकूण 400 बेड हे आता सज्ज करण्यात आलेत. गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप हा सुरूच आहे. दरम्यान स्थानिक आमदारांनी विधानसभेत प्रश्न लावून न धरल्यानं त्यांच्या घरासमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस धरणे आंदोलन करणार आहेत. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केला आहे. हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात गाड्यांची तोडफोड केली तिथेच पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपींकडून हडपसर भागात 7 ते 8 गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी नौसेनेने मालवणमध्ये राजकोट किल्ल्यात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्यानंतर आता देवगड विजय दुर्ग किल्ल्याजवळ आरमारी म्युझियम बांधण्यात येणार आहे. सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजय दुर्ग येथे आरमारी म्युझियम साकारण्यासाठी शासनाच्या 2 एकर जागेवर सुमारे 4.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.